कांद्याचे दर हे प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयांनी घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये कांदा प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयांनी विकला गेला, मात्र आता कांदा प्रति क्विंटल 700 रुपयांवर घसरलाय. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कांदा विक्रीला अनुदान द्यावं अथवा शासनानं कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं केली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. यंदा लाल कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी खुशीत होता, मात्र राज्यातील अहमदनगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची बाजारात आवक सुरू झाली आहे. तसंच सध्या बाजारात येणाऱ्या कांद्याला योग्य दर्जा नसल्यामुळे कांद्याचे दर घसरल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. देशाच्या विविध भागांमध्ये जसे कलकत्त्याकडे सुखसागर, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सुद्धा नगर, पुणे, सोलापूर बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यामुळे कांद्याचे दर हे सातत्याने घसरत आहेत. तसेच कांद्याचा दर्जा जो 3 महिने आला तसा न आल्यामुळे सुद्धा कांद्याच्या भावावर परिणाम होत आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. सरकारनं तत्काळ कांदा खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं केली आहे. सध्या येत असलेल्या कांद्याला मागच्या शनिवारी साधारणतः 1000 ते 1200 रुपयाचे दर मिळत होते. आज आलेल्या कांद्याला साधारणतः 700 रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. साधारणतः एवढ्या 4-5 दिवसात जरी आपण बघितलं तर 400 रुपयाने बाजारभाव हे तुटलेले दिसत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आणि म्हणून शासनाने या ठिकाणी तत्काळ कांदा खरेदी केंद्र सुरू करणे किंवा शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय घेणं अपेक्षित आहे. केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे उत्पादन खर्च आणि त्याला 1.5 भाव देण्याचा जो काही निर्णय तो आता अंमलबजावणी करण्याची खऱ्या अर्थानं गरज या ठिकाणी आहे. शेतकरी मोठ्या अपेक्षेनं कांदा लावतो, त्यासाठी महागडे बियाणं, खतं आणि औषधांची फवारणी करतो, मात्र कांदा विक्री करताना त्याला अपेक्षित दर मिळेल याची खात्री नसते. सध्या तोच अनुभव शेतकऱ्यांना येतोय. सध्या कांद्याची आवक वाढल्यामुळे कांदा 700 रुपयांवर घसरलाय. लागवडीचा खर्चही निघणं कठीण झालंय. या पार्श्वभूमीवर सरकारनं हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. चेतन कोळस, झी मीडिया, लासलगाव, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.